व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट आणि शेअर आणि सबस्क्राईब बस बस आणि हो इंस्टाग्राम वर पण भेटा. या वेळेसची राखी आहे की नाही खूपच स्पेशल आहे, कारण की यावेळी मॉन्टी साठी मी एक सरप्राईज तयार केला आहे. सांगू का? पण मॉन्टीला नका सांगू, देवाची शपथ आहे. मी मॉन्टी साठी पत्र लिहिलं. म्हणजे मी पाहिलं की म्हणजे गुड्डी येते की नाही माझ्या बाबांना आणि काकाला दरवर्षी पत्र लिहिते आणि माझी आजी म्हणते की आत्याचं पत्र वाचायला बाबांना खूप आवडतं म्हणून. तर मग मी पण लिहिलं. तर आता मी सोटी आहे की नाही तर मला म्हणजे एवढं माहित नाही, तर मग मी एक काकाचं पत्र म्हणजे त्यांनी कोणासाठी तरी लिहिलं होतं ते आणि गुड्डी आत्याचं पत्र असं दोनची फक्त म्हणजे मदत घेऊन माझं स्वतःचं पत्र लिहिलं. मी वाचून दाखवते. काकाचं पत्र काहीतरी कुठेतरी पलटीला होत. प्रति श्री मंदार साहेब, मॉन्टीचं नाव मंदार आहे बरं, मी काकूला विचारलं आणि लिहिलं. प्रति श्री मंदार साहेब, जास्वंद प्लॉट नंबर 15 प्रताप नगर अपोजिट साई गार्डन. आमचा पत्ता. विषय राखीचा गिफ्ट बाबत. महाशय, मी तुमची लहान बहीण, तुमच्या घरातच राहते. काही दिवस आमच्या भागात कचरा गोळा करण्यास घंटा गाडी वेळेवर येत नाही किंवा कधी कधी येतच नाही. न येण्याबद्दल काही सूचना दिली जात नाही, त्यामुळे काही जण कचरा रस्त्यावर फेकतात. त्यात मुकट कुत्रे आणि जनावरे यथेच्छ फिरत असतात. घाणीमुळे वास आणि मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. आता सेकंड पॅरेग्राफ थोडा गुड्डी आत्याचा आहे. पत्र लिहिण्यास कारण की राखी पौर्णिमा येत आहे, त्यासाठी राखी पाठवत आहे. तर मी लिहिलं आहे की मी पाठवत किठवत नाही आहे, मी त्याच दिवशी बांधील डायरेक्ट. राखी चिरंजीव मिसेस कडून बांधून घेणे, कारण की अजून म्हणजे बायकोचं नाव नाही भेट तर ते लिहिलं. बाकी कसे काय सुरू आहे? चिरंजीव पतंगराव काय म्हणतो? त्याचे पतंगीचे वेड कमी झाले की नाही? पावसाळ्यात पतंगरावला पतंग उडवता येत नाही, त्यामुळे त्याचा मूड ऑफ असतो, तो दुःखी असतो. मला ग्राफ पेपरवर ग्राफ प्लॉट करणं जमलं आहे. सौ आईची तब्येत कशी आहे? बाकी फोनवर सविस्तर बोलू. तब्येतीला जपा तुझी बहीण मी. आणि खाली लिहिलंय ताक म्हणजे तकिया कलाम. मागे नाही का मी सांगितलं होतं, आठवत का? मॉन्डीचा तकिया कलाम अभित्त आहे. तर मी लिहिलाय ताक अभित्त. मला राखीला दोन लिपस्टिक, दोन लिप ग्लॉस आणि तुझी नवीन डायरी पाहिजे आहे. ती दे आणि भांडू नको. कळावे लोभ असावा. तुझी बहीण मी. पुन्हा झालं वाटते हे. जाऊ दे, काय होतं दोनदा झालं तर? कसं आहे? मी लिहिलेलं पहिलं पत्र आहे. मला तो खूप आवडला. अंजू दीदीला की नाही कोणचे पण सर्टिफिकेट मिळतात ना, तर काकू तिचे सर्टिफिकेट असे फ्रेम करून लावते. तर मी असं हे पत्र मॉन्टी बहुतेक माझं हे असं पत्र फ्रेम करून लावेल आहे की नाही. हे पत्र आधीच देते त्याला थोडंसं, म्हणजे मग राखीच्या दिवशी लिपस्टिक, लिप ग्लॉस, त्याची डायरी वगैरे पाहिजे आहे ना मला, तर तो तसं तयार करून गिफ्ट रॅप करून आणेल. अजून कोणाला जर मला पत्र लिहायचं असेल ना तर लिहू शकता. माझा पत्ता आहे, मला लिहाल पत्र, मी फ्रेम करून लावील. सुट्टी पोरगी.